गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयाने सुनावली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी घेऊन सातारा मुंबईकडे रवाना छत्रपती घराण्यांवर बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आज चार दिवसांची त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने सदावर्ते यांना घेऊन सातारा पोलिस मुंबईकडे रवाना झाले आहेत दरम्यान न्यायालयाच्या बाहेर येताच माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असे सांगत जय श्रीम रामच्या घोषणा देत सदावर ते पोलीस गाडीत बसले यावेळी ये पब्लिक हे सब जाणतीय अशा घोषणा त्यांच्याकडून देण्यात आल्या तर कोर्टात सुनावणी दरम्यान जात असताना खासदार उदयनराजेप्रमाणे स्वतःची कॉलर उडवून उदयनराजेची स्टाईल केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी